तुम्हाला डिफाइन आयडियल सिंपल पेंडुलम, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम. किंवा दुसरा याच्यामध्ये सेकंड पेंडुलम म्हणणे काय, डिफाइन सेकंड पेंडुलम, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. किंवा एक मार्कर असा प्रश्न असा विचारतील, कसा, ऑन विच फॅक्टर द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम डिपेंड्स, कोणत्या फॅक्टर वरती लेंथ सेकंड पेंडुलम ची अवलंबून असते. आता बघा, आयडियल सिंपल पेंडुलम इज डिफाइंड एज इट इज अ हेवी पॉइंट पार्टिकल सस्पेंडेड, म्हणजे टांगता ठेवलेला आहे. कुठून टांगता ठेवलाय, छताला, म्हणजे रिजिड सपोर्ट म्हणतो आपण, दोरीच्या साह्याने, विथ द हेल्प ऑफ इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. इनएक्सटेन्सिबल म्हणजे काय, की ज्या दोरीची लांबी वाढणार नाही अशी दोरी, स्ट्रिंग, दोरी. From a fixed rigid support. Ideal simple pendulum is defined as it is a heavy point particle suspended by weightless inextensible string from a fixed rigid support. Now, expression for the period of simple pendulum. Now, consider a fixed rigid support. L is the, this is the bob. Bob is oscillating in this direction. From point A to B, again A. Then, लेंथ इज एल. ना तिरकी लांबी जी आहे, त्यावेळेस ए पोझिशनला आल्यानंतर त्या बॉब वरती दोन प्रकारचे फोर्स काम करतात. त्या बॉबचं वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन असतं आणि त्याचं टेन्शन हे त्याच्या लेंथच्या डायरेक्शन मध्ये असतं. वेअर एल इज कॉल्ड एज लेंथ ऑफ द स्ट्रिंग. दोन फोर्स काम करतात, पहिला फोर्स आहे त्याचं टेन्शन कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, दोरीच्या लांबीच्या दिशेच्या डायरेक्शन मध्ये, अलॉंग द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग. आणि दुसरा जो कॉम्पोनेंट आहे फोर्स आहे तो एम जी आहे, वेट, एम जी. आणि त्याचे दोन कॉम्पोनेंट निर्माण होतात, कोण कोणते, एम जी कॉस थीटा अलॉंग द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग दोरीच्या दिशेमध्ये. कोणता कॉम्पोनेंट आहे, एम जी कॉस थीटा, आणि दुसरा परपेंडिक्युलर, याला लंब रूपामध्ये काय, एम जी साइन थीटा, परपेंडिक्युलर, एम जी साइन थीटा. आता एक्सेलरेशन चा न्यूटन सेकंड लॉ नुसार फॉर्म्युला माहित आहे, एक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स अपॉन मास. एक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स, कोणता ऍक्ट होतोय आत ओढणारा, एम जी कंपोनेंट आहे आत ओढणारा, कोणता आहे, एम जी साइन थीटा. आता बॉडी बाहेर वरती आहे, कंपोनेंट आत ओढतोय, म्हणून अपोजिट डायरेक्शन आहे निगेटिव्ह साइन येतो. सो मायनस एम जी साइन थीटा डिवाइडेड बाय मास, मास इज एम, एम एम गेट्स कॅन्सल, म्हणजे काय झालं, फॉर्म्युला एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस जी साइन थीटा. आता थीटाची किंमत अतिशय लहान आहे, साइन थीटाची किंमत जवळजवळ इक्वल आहे, बरोबर इक्वल आहे, किती आहे, थीटा, म्हणून इथं टाका थीटा. या साइन थीटाच्या ऐवजी आपण काय टाकलं, थीटा टाकलं, म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला, एक्सेलरेशन इज इक्वल टू जी थीटा. इथं निगेटिव्ह साइन लिहिलेलं नाही, म्हणजे काय लिहिलंय, फक्त मॅग्नेट्यूड लिहिले. ना थीटा बरोबर फॉर्म्युला परत माहिती आहे, एक्स अपॉन एल, एक्स अपॉन एल. आता हीच किंमत इथं वापरा, काय मिळेल, एक्सेलरेशन इज इक्वल टू जी इंटू एक्स अपॉन एल. आता एक्स म्हणजेच काय, परत डिस्प्लेसमेंट, म्हणजे इथं काय ना एक्स असते, एक्सेलरेशन अपॉन डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू जी अपॉन एल. आता परत पीरियडचा फॉर्म्युला माहिती आहे, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एक्सेलरेशन अपॉन डिस्प्लेसमेंट. एक्सेलरेशन अपॉन डिस्प्लेसमेंट म्हणजे किती आहे, 2 पाय डिवाइडेड बाय जी अपॉन एल. बाकाराच उलटून काय होतं, वरती गेलं तर गुणाकार, म्हणजे वरती जाईल एल. So T is equal to 2 pi under root of L upon G. And this is expression for the period of simple pendulum. आता second pendulum म्हणजे काय, second नाव म्हणजे सगळं आहे, दोन ज्या पेंडुलमचा पीरियड, द पेंडुलम हुज पीरियड इज हाउ मच, 2 सेकंड, दॅट पेंडुलम आर कॉल्ड एज सेकंड पेंडुलम. म्हणजे टी ची व्हॅल्यू किती असते, 2 सेकंड. आता हीच किंमत तिथं वापरा, हे किती मिळालं, हे 2 इथे मिळालं, म्हणजे 2 ला 2 इथे काय होत आहे, कॅन्सल होत आहे, म्हणजे इथं किती राहील, 1, इथं राहिलं 5, आणि इथं काय, एल अपॉन जे आहे तसं. परत काय केलं, दोन्ही मध्ये वर्ग केले, 1 चा वर्ग 1, 1 चा परत 1, 5 चा वर्ग 5, हे रूट निघून जाईल, म्हणजे एल अपॉन जी. आता एल बरोबर हे इकडे येईल, जी अपॉन हे भागाकार म्हणजे पाय स्क्वेअर, म्हणजे लेंथ बरोबर फॉर्म्युला काय मिळाला, जी अपॉन पाय स्क्वेअर, म्हणजे लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम डिपेंड्स अपॉन दोन क्वांटिटी, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि पाय, या दोन नंबर वरती अवलंबून आहे. आणि पायची किंमत किती असते, 3.141, म्हणजे दिस इज अबाउट द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम.